मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत, आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघता बघता पावसाळा आला आणि आषाढसुद्धा, आणि आता तर आषाढी वारीची ओढ सगळ्यांना लागली आहे. आज सगळ्यात मानाच्या अशा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आहे आणि याची देहूमधली लगबग खरं तर 4 दिवस आधीपासूनच सुरू झाली आहे. मुख्य मंदिरात आज पहाटे पूजा झाली, कीर्तन झालं आणि संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पहाटे 5 वाजता विश्वस्तांच्या हस्ते महापूजा पार पडली आणि सकाळी 10 ते 12 या दरम्यान देहूकर महाराजांचं पालखीच्या प्रस्थानावर कीर्तन होणार आहे. यानंतर दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते यंदाचा 336वा पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. आणि आपण हे दृश्य पाहतोय, गेल्या 4 दिवसांपासून देहूनगरीमध्ये विशेष तयारी सुरू होती आणि आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा. शासनानं नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमांच्यामुळे आता आज प्रस्थान झाल्यानंतर 1 दिवस आधीपर्यंत एसटीनंच परवानगी दिलेली आहे जायला. वारकऱ्यांना गेल्या वेळेला फक्त 30 जणांना जेमतेम परवानगी होती, एकच बस देण्यात आली होती. यावेळेला 2 बस उपलब्ध असणार आहेत, पण तोपर्यंत प्रत्यक्ष पंढरपूरला जाईपर्यंत पालखी ही मंदिरातच मुक्कामी असेल. अनिस शेख आपले प्रतिनिधी आहेत मंदिर परिसरात आता उपस्थित. अनिस, खरं तर गेलं वर्षसुद्धा अपवाद होतं, पण आत्तापर्यंत 300 वर्षांपेक्षा जास्त परंपरा पाहिली तर हा दिवस देहूमध्ये खूप वेगळ्या प्रकारचा असतो. टाळ मृदुंगाचा गजर असतो, महाराष्ट्रभरातनं वारकरी येतात, मानाच्या पालखीच्या आधी दिंड्या लागायला सुरुवात होते. काय सांगशील, वातावरण खूप वेगळं असतं. आज मात्र काहीसं सुनं सुनं आहे. आनंदाची डोहे, आनंदाचे रंग, आनंदाची अंग, आनंदाचे असा हा आनंदाचा सोहळा देहूनगरीमध्ये पार पडत असताना कोरोनाने या आनंदाच्या वारीवरती कुठंतरी विरजण घातलेली आणि त्यामुळे हा सोहळा जो आहे मागच्या वर्षी आणि यावर्षी जो आहे तो शांततेत पार पडत आहे. अनेक वारकरी जे आहेत ते आपल्या खांद्यावरती भगवी भागवत धर्माची जी भगवी पताका आहे ती खांद्यावर घेऊन मोठ्या अभिमानाने देहू ते पंढरपूर असा प्रवास करत असतात. ब म्हणजे भयमुक्त, ग म्हणजे गर्व असलेला आणि व म्हणजे वासना नसलेला असा हा भगवा पताका वारकऱ्यांच्या खांद्यावर असतो आणि मुखी पांडुरंगाचं नाव असतं. परंतु आता तसं काही या वर्षी दिसत नाही आणि सर्व शुकशुकाट या ठिकाणी दिसत आहे. परंतु या आनंदाच्या सोहळ्यात जे 40 भाविक या पालखी सोहळ्यामध्ये आज दाखल झालेले आहेत त्यांच्या मुखातून जे आहे तुकारामाचं नाम जप आहे, पांडुरंगाचं नाम जप आणि काही प्रमाण टाळ मृदुंगाचा आवाज आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय महाराज मोरे. महाराज, आपल्याकडे काही आनंदाची बातमी आहे, काय सांगाल? प्रस्थान सोहळ्यासाठी शासनाने 100 लोकांना परवानगी दिली होती, परंतु आताच आम्हाला समजलं की 250 लोकांना अजून दर्शनासाठी या दिवशी परवानगी दिलेली आहे. त्यामुळं 250 लोकांचा अजून भाविकांना लाभ घेता येईल. यंदाचा 336वा पालखी सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही संपन्न करत आहे. शासनाचे जे नियम आहेत त्या सर्व अटी पाळूनच हा सोहळा यंदाचा आम्ही साजरा करत आहोत. महाराज, काल जर आपण पाहिलं तर 100 जणांची आपण कोरोना टेस्ट केली होती, परंतु अजून भाविकांची जी संख्या आहे ती प्रशासनाने वाढून दिलेली आहे. परत एकदा तुम्ही स्पष्टपणे आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगा की किती भाविक दर्शन घेऊ शकतात आणि त्यांची काय कोरोना चाचणी करणं काय बंधनकारक असेल का? 100 लोकांचा आपल्याला प्रस्थानासाठी परवानगी दिली होती, 250 लोकांना दर्शनाची परवानगी दिलेली आहे ऑर्डरमधून समजतं. तर आम्ही सुद्धा आज त्यांची टेस्ट करून दुपारच्या नंतर त्यांना दर्शनासाठी सोडण्याची आम्ही सोय करू. आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच ही एक आनंदाची बाब आपल्या चॅनलच्या माध्यमातून संजय महाराज मोरे यांनी सांगितलेली आहे की अधिक 250 जे भाविक आहेत त्यांना आता श्री क्षेत्र देहू येथील मंदिरात येऊन दर्शन घेता येणार आहे. एक अत्यंत आनंदाची बाब म्हणावी लागेल. आणि साधारणपणे थोड्याच वेळात जे प्रस्थानाचं कीर्तन आहे ते सुरू होईल. याही वेळेला मंदिरामध्ये कमी संख्येनं लोकांना उपस्थित राहायला परवानगी असेल?
या मंदिरामध्ये सकाळी आता 10 वाजण्याच्या सुमारास देवकर महाराज आहे, त्यांचं जे कीर्तन आहे ते होणार आहे आणि अत्यंत जे कमी वारकरी आहेत, कमी भाविक आहेत, मोजके भाविक आपण त्यांना म्हणू, त्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या यंदाचा जो पालखी सोहळा आहे, पालखी प्रस्थान सोहळा आहे, तो पार पडणार आहे. बर, आणखीन काय काय तयारी इथे करण्यात आली आहे? जसं शासनाच्या वतीनं आधीच सांगण्यात आलं होतं की या भागात संचारबंदी असणार आहे, पण ज्यांना सहभागी व्हायची परवानगी आता दिली आहे, अतिरिक्त 250 जण दर्शन घेऊ शकतात प्रस्थानाच्या वेळेला पादुकांचं, तर पोलीस व्यवस्था कशी आहे, काही विशेष तयारी करण्यात आली का? संपूर्ण देहूमध्ये संचारबंदी आणि जमावबंदीचा आदेश आहे. जे खासगी वाहन तसेच या ठिकाणी येणारी जी वाहनं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाहीये. खासगी वाहन व्यवस्था आणि शासकीय वाहन व्यवस्था अशा दोन्ही वाहन व्यवस्था बंद आहे. म्हणजे देहूमध्ये कुणीही बाहेरचा व्यक्ती प्रवेश करू शकत नाही आणि देहूमध्ये जवळपास 9 जागी चेकपोस्ट लावलेल्या आहेत आणि चेकपोस्टवर ग्रामस्थ जरी असतील तर त्यांचा जो आयकार्ड आहे तो चेक करून ग्रामस्थ असल्याचा पुरावा दिल्यानंतर त्यांना देहूमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे देहूतील मंदिराकडे येणारे जे 5 प्रमुख रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उपाययोजना राबवलेल्या आहेत आणि मंदिरात जे भाविकांकडे जे पास असतील ज्यांना विश्वस्तांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी जे कार्ड दिलेले आहेत ते असतील तर अशांनाच देवीच्या या मुख्य मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. बर, संध्याकाळी साधारण हे प्रस्थान होतं आणि साधारण 5:30-6 नंतर प्रत्यक्ष गजर होतो आणि मग पालखी मंदिराच्या बाहेर येते आणि पादुका मंदिराच्या बाहेर आणल्या जातात आणि मग प्रदक्षिणा होते. हा सोहळा साधारण किती वाजता होईल? साधारण आजचा जो सोहळा आहे तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते पालखी प्रस्थान होणार असल्याचं जे विश्वस्तांनी सांगितलेलं, हा सोहळा 2 वाजता पार पडणार आहे आणि 2:00 नंतर जेवढा वेळ लागेल पालखीचं प्रदक्षिणा होईल, प्रदक्षिणानंतर पालखी जी आहे ते 18 तारखेपर्यंत या देहूतील मुख्य मंदिरात विसावेल आणि त्यानंतर 19 तारखेला 2 शिवशाही बसच्या माध्यमातून देहू ते पंढरपूर असा 40 जणांचा प्रवास होणार आहे आणि 24 तारखेला जे पौर्णिमेला जो काला आहे ते काला करून जे पंढरपूर पासून ही पालखी जी आहे ती देहूकडे येणार आहे आणि अशा प्रकारे हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे. 4 तारखेपर्यंत ही पालखी जी आहे ती देहूच्या मुख्य मंदिरात असणार आहे आणि त्यानंतर पोलीस प्रशासन आणि जे शासन ज्या प्रकारे सूचना देईल त्या सूचनेप्रमाणे पुढील जे निर्णय ते घेण्यात येणार आहे. बर, गेले 4 दिवस तयारी सुरू होती आणि त्या तयारीचाही आढावा घेतला होता अनिस तू आणि त्यावेळेला मुस्लिम बांधवसुद्धा या सगळ्या पालखीच्या तयारीमध्ये व्यस्त असलेले आपण पाहिले. विशाल, परदेशी आपले प्रतिनिधीसुद्धा खास या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं दाखल झालेले आहेत. विशाल, यापूर्वी तू अनेकदा वारी लोकांपर्यंत पोहोचवलेली आहेस, वारीचं रिपोर्टिंग केलंयस, यावेळेचं वातावरण आणि त्यावेळेचं वातावरण 4 वर्षांपूर्वीचं 3 वर्षांपूर्वीचं किती फरक जाणवतोय? खूप फरक आहे. म्हणजे गेलं वर्ष आणि हे वर्ष मिलिंद माऊली तुम्हाला जर सांगायचं झालं, पहिले तर सगळ्या दर्शकांना तुमच्या माध्यमातून रामकृष्ण हरी, कारण हाच गजर खरं तर इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकू येतो, तो 365 दिवस असतो. पण मिलिंद असं आहे की आता टाळमृदुंगाचा गजर जो आहे तो काय आत्ता या क्षणाला आपल्याला इथे ऐकू येत नाही, निशब्द गजर आहे, अर्थात तो मनातनं सुरू आहे आणि जे वारकरी आत्ता या क्षणाला पंढरपूरपर्यंत वारीसाठी म्हणून जाऊ शकत नाहीत तर घरी बसल्या बसल्या खरं तर हा गजर त्यांच्या मनातनं विठ्ठलाच्या चरणी रुजू होत असावा. पण तत्पूर्वी मला या मंदिराचा माहोल आपल्याला सगळ्यांना दाखवायचा आहे. मिलिंद, आपण बघतोय आता माळांनी मंदिर जे आहे ते छानपैकी सजवण्यात आलेलं आहे. हा मंदिराच्या समोरचा सभामंडप आहे आणि पाठीमागे अर्थात तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. खरं इथे सकाळपासून गर्दी असते मिलिंद, यावेळेला एक एक करून मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या सभामंडपात सकाळपासून दाखल व्हायला सुरुवात होते. पण आता जर आपण बघितलं तर अगदी नीरव शांतता आहे. तुरळक काही जी लोक आहेत ज्यांना RT-PCR टेस्ट करून परवानगी देण्यात आलेली आहे त्यांना आतमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर काही विणेकरी देखील इथे शांतपणे बसलेले आहेत. तर हा सगळा माहोल जो आहे तो अर्थात असा आपण म्हणूयात की इथे स्थानिकांच्या दृष्टीने अस्वस्थ करणार आहे. का? तर त्यांना आजच्या या दिवशी वारकऱ्यांची लगबग बघण्याची सवय आहे. म्हणजे हाती ध्वजा घेऊन विणा घेऊन किंवा टाळ घेऊन सगळे वारकरी जे आहेत ते एक एक करून इथे आतमध्ये शिरतात, तुकारामांचं दर्शन घेतात आणि आता चला आजपासून आपण एक ऊर्जा घेऊन पंढरपूरपर्यंत जाणार आहोत
आपलं म्हणणं त्या पांडुरंगाच्या चरणी आपण मांडणार आहोत ही भावना घेऊन ते प्रवास करत असतात. कारण अर्थात त्यांच्या मनात ही भावना असते की ही वारी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं, ही वारी म्हणजे अविचाराकडून विचाराकडे जाणं, अशा वेगवेगळ्या भावना ते घेऊन जात असतात. म्हणजे इथं जर पाठीमागे इंद्रायणीच्या तटी आपण जर गेलो तर आपल्याला अगदी शांतता दिसते. तिथे सुद्धा छानपैकी इंद्रायणीच्या स्नानाचा लाभ घेऊन, कारण असं म्हटलं जातं की सगळी तीर्थ करण्यापेक्षा एक वारी केली तर सगळ्या तीर्थाचा जे पुण्य असतं, जो आनंद असतो, तो एका वारीतनं मिळत असतो. म्हणून वारी चुकवणं कधी ही खरं तर वारकऱ्यांची भावना असते. पण यंदा पुन्हा एकदा यावर्षी सगळ्यांच्या मनात तीच रुहूर आहे, रुखरुख आहे की जाता येत नाही आहे. पण प्रतिकात्मक पद्धतीने आज जर आपण बघितलं तर गांधीवाड्यामध्ये आज तुकोबांच्या पादुकांचा मुक्काम असणार आहे. तिथून पुन्हा इथे सभामंडपामध्ये उद्या ह्या पादुका ज्या त्या आणल्या जातील. आणि वारीच्या कालावधीमध्ये जो काही पूजेचा दिनक्रम असतो, ज्या ज्या सगळ्या विधी ज्या पार पडल्या जातात त्या इथं सभामंडपात 18 तारखेपर्यंत पार पडतील. आणि त्यानंतर पादुका ज्या त्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतील. आपण देखील लोकांपर्यंत मिलिंद माऊली ही सगळी वारी पोचवण्याचा प्रयत्न करतो. या वारीतले वेगवेगळे भाव, त्याच्या वाटेवरती आपल्याला नेमकं काय काय दिसतंय किंवा काय सापडणार आहे किंवा मागच्या आठवणी काय होत्या, या लोकांपर्यंत पोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पण हा प्रयत्न आपण करत असताना ह्या देहूमधली काही तरुण मंडळी देखील आहेत. माझ्याबरोबर स्वप्नील आहे, जो स्वप्नील दरवर्षी आपल्याला भेटतो. तुकाराम महाराजांच्या वंशजांपैकी तो एक वंशज, त्याचा एक वेगळा प्रयत्न असतो. मिलिंद, आपण म्हणतो की आजची पिढी म्हणजे आपली सगळ्यांची पिढी ही टेक्नोसॅव्ही झालेली आहे आणि या टेक्नोसॅव्ही असण्याच्या ह्याच्यातनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत वारी पोचवण्याचा प्रयत्न आहे. स्वप्नीलचा देखील तोच प्रयत्न, गेल्या वर्षी तोच होता. स्वप्नील, हा प्रयत्न नेमका काय? आता कोरोनामुळे ॲक्च्युली हा प्रश्न निर्माण झाला की प्रत्यक्ष वारीमध्ये लोकांना सहभागी होता येत नाही. पण गेल्या 10 वर्षांपूर्वी माझ्या मनात असा विचार आला होता की सगळ्यांना तर वारीमध्ये सहभागी होता येत नसेल तर ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी काय करता येईल. काही कारणास्तव त्यांना येता येत नसतं. आता हे स्ट्रॉंग कारण आहे का कोरोनाचं, पण त्यावेळी मला असा विचार आला की जे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी काय करता येईल. तर त्यावेळी फेसबुक दिंडी, व्हर्च्युअल दिंडी नावाचा एक प्रोजेक्ट मी चालू केला. आता हा त्याचं 11 वर्ष आहे, 10 वर्ष पूर्ण झालेत. आणि प्रत्यक्ष वारीचा अनुभव त्यांना घरबसल्या कसं देता येईल फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, याचा प्रयत्न आम्ही आणि माझी टीम गेली 10 वर्ष झाले करते. ह्यावर्षी देखील आम्ही मागच्या वर्षी पूर्ण फेसबुकवरतून आपण लाईव्ह वारी दाखवण्याचा प्रयत्न केला. मंदिरामध्ये जे काही सगळे सोपस्कार होत होते ते आपण लाईव्ह केलेत. तर ह्यावर्षी देखील कोरोनामुळे वारी होत, प्रत्यक्ष वारी होत नसल्यामुळे आपण इथले सगळे अपडेट्स हे लाईव्ह माध्यमातून संस्थांच्या युट्यूब चॅनलवरून, फेसबुकवरून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वप्नील, तुला खूप शुभेच्छा. दरवर्षी हा तुझा प्रयत्न असतो आणि काही वर्षी तो असणार आहे. चला, मिलिंद, असं आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात जी असते ती जोरदार झाली पाहिजे. अर्थात वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरपर्यंत जाऊ शकत नाही आहेत, काही निवडक वारकरी खरं तर जाणार आहे. पण तुतारी फुंकल्या गेलीच पाहिजे. तुतारी म्हणजे कशाचं प्रतीक? तर सुरुवात करतोय, जोशा जोश भरणारी तुतारी. एक काका आहेत, काका आपलं नाव काय? दरवर्षी तुम्ही असता पोपट आनंद तांबे. पोपट आनंद तांबे, सेवा कधीच चुकत नाही. वारीमध्ये, वारी संप्रदायामध्ये सेवाभाव हा फार महत्वाचा असतो. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपण आपली सेवा पांडुरंगाच्या चरणी रुजू करायची असते. आणि काका तुम्ही दरवर्षी असता, न चुकता. चला, एक तुतारी उंजाऊ द्या आमच्या प्रेक्षकांसाठी. जोरदार, त्यामुळे आता थांबायचं नाही आहे. थांबायचं नाही म्हणजे काय? चला, मनाने न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या वारीच्या वाटेवरती आपण चालूयात. घरी बसल्या बसल्या या पांडुरंगाचं स्मरण करूयात. आपलं म्हणणं जे काय आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचूयात. ही देखील एक वारी असू शकते, हा देखील एक आनंद सोहळा आहे. अर्थात कोरोनाचं संकट आहे, या कोरोनाच्या संकटात त्या पांडुरंगाला प्रत्येक जण आपण एकच साकडं घालूया की कोरोनाचं हे संकट दूर होऊ दे. मिलिंद माऊली, विशाल असं आहे की हे सगळं पाहून आणि ऐकून ती गर्दी नसली किंवा तो टाळ मृदुंगाचा गजर नसला तरी अंगावर काटा यायचा काही चुकला नाही. सरकन क्षणार्धात अंगावर काटा आला. ती दृश्य पाहिल्यानंतर, तो मंदिराच्या समोरचा सभामंडप पाहिल्यानंतर आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून यूट्यूबवर, फेसबुकवर, आमच्या ट्विटरवर सगळीकडे तुम्ही वारीची अपडेट पाहणार आहात. ही सगळी दृश्य तुम्ही लाईव्ह पाहू शकता फेसबुक, ट्विटर आणि आमच्या सगळ्या माध्यमांवर.
त्याचाही तुम्ही निश्चितपणे आनंद घ्या. विशाल मगाशी तू म्हणताना म्हणालास की एक ऊर्जा घेऊन पंढरीच्या दिशेनं वारकरी कदाचित माऊली रूपी ऊर्जा घेऊन निघणार असतील, पण सगळा महाराष्ट्र मात्र त्या पंढरपुरात जातो, अलंकापुरीत जातो, तो एक नवीन ऊर्जा आपल्याला वर्षभर मिळावी यासाठी. आणि कोरोनाच्या या सगळ्या काळात तर तीच ऊर्जा आपल्याला सगळ्यांना हवी आहे, तीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला सगळ्यांना हवी आहे. आणि संतांनी तर त्यांच्या अभंगांमधून, त्यांच्या कथनातून कायमच समाजाला एक सकारात्मक विचार आणि ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्या संतांच्या, मग ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकोबा रायांपर्यंत, कारण आपण म्हणतोच ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस, त्यामुळे या सगळ्या संत महंतांची वचनं आठवत, त्यांच्या ओव्या आठवत, त्यांचे अभंग आठवत, इथून पुढचे 15 दिवस आपण विठूनामाचा गजर करणार आहोत. विशाल, जसं तू म्हणालास की पाठीमागे नदीपात्रापाशी गेलं की एक वेगळ्या प्रकारची नीरव शांतता, पण त्या पाण्याचा आवाज ऐकला तर मला असं वाटतं की कदाचित त्यातूनही विठ्ठल विठ्ठल असाच ध्वनी ऐकायला येईल. अगदी बरोबर मिलिंद, तो म्हणजे त्या घाटावरचा प्रत्येक पाषाण देखील यंदा या वारकऱ्यांची पुन्हा एकदा वाट बघत असावं, पण त्या पाषाणाला स्पर्श करत पुढे वाहणारी नदी जी आळंदी वर्ण जाते, म्हणजे इंद्रायणी काठी देवाची आळंदी जी असं म्हटलं जातं, जिथे ज्ञानेश्वरांची समाधी लागली, तर तो खळखळत वाहत जाणार प्रवाह देखील हे सांगत असावा की हो, हे ही देखील वेळ जी आहे माझ्याबरोबर या प्रवाहाबरोबर अति वेगाने पुढे निघून जाईल. निश्चिंत राहा, यंदा तुम्ही येऊ शकला नाहीत, माझ्या पात्रात विसवू शकला नाहीत, कारण माझ्या स्नानाचा आनंद तुम्हाला हा वेगळ्या विश्वात नेणार आहे. आणि अर्थात वारकऱ्यांची भावना आहे ती की मोक्ष किंवा आनंद हा जो आहे विठूनामाचा गजर करताना खरं तर अनुभवायला मिळतो. यंदा तो त्यांना अनुभवायला मिळत नसला तरी ते खळखळणारं पाणी जे ते बरंच काही सांगून जातं, ते निश्चितपणे असं सांगतं की ही वेळ देखील वेगाने पुढे निघून जाईल. मी इथून आता ज्ञानेश्वरांच्या भेटीला चाललेलो आहे आणि तिथे जाऊन देखील मी त्यांच्या चरणी हेच मागणं मांडणार आहे की यंदा माझी ही लेकरं, माझे हे बांधव माझ्या भेटीसाठी येऊ शकले नाहीत, माझ्या इथे येऊन ते स्नान करू शकले नाहीत, पण कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर मिटू दे ज्ञानेश्वरा, हे तुकोबराया. आणि पुन्हा एकदा वाजत गाजत वैष्णवांची ही पताका जी आहे ती खांद्यावरती घेऊन पंढरपूरच्या दिशेने पुढल्या वर्षी जाण्याची संधी मिळू देत, अशीच खरं तर प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे. मी पुन्हा एकदा हा सभा मंडपातला आणखीन एक पुढे दृश्य मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. थोडंसं आपण, कारण वारी हे दृश्य माध्यम आहे मिलिंद माऊली, त्याच्यामुळे सजावट कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आपण जर थोडंसं प्रयत्न करूयात. माझा व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप माझ्याबरोबर आहे. आपली आपण जर राम मंदिरातली सजावट जर बघितली खूप छान आहे, ते आपण आपल्या सगळ्या दर्शकांना दाखवूयात. हो हां, त्यामुळे आपण हे दृश्य जर दाखवू शकलो आत्ता या क्षणाला, तर आतमध्ये छानपैकी राम मंदिरात सजावट करण्यात आलेली आहे. खरं इथे दरवर्षी गर्दी असते, पण ती गर्दी जरी दिसत नसली तरी या सगळ्या शांततेत एक ध्वनी निश्चित आहे जो मनामध्ये मनाच्या माध्यमातून सगळ्या वारकऱ्यांचा व्यक्त होत असावा. आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुकोबारायांच्या मंदिराच्या शेजारीच असणारं हे राम मंदिरातलं सगळं दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. बघा, आपण जरी जाऊ शकत नसलो तरी आमच्या माध्यमातून ही सगळी दृश्य तुम्ही बघा. सगळ्यांच्या वतीने मी देखील खरं तर इथे नमस्कार करतोय, कारण प्रत्येकाला इथे येणं शक्य नसलं तरी प्रत्येकजण आता ही दृश्य बघून सुखावत असेल की हो, आपण तिथे गेलेलो नाही आहे, पण न्यूज 18 लोकमत ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे मिलिंद, परत यावर्षी जरी वारीचा आनंद नसला तरी संयम प्रत्येकाने ठेवलेला, कारण हा संयम कामी येणार आहे. हा संयम जो आहे, म्हणजे आपण म्हणतो की कोरोनाशी संबंधित नियम जे आहे, गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, हे जर नियम आपण पाळले तर निश्चितच याला आपण कोरोनाला हरवू, त्याला दूर सारू. परत ह्या वर्षी त्या प्रक्रियेला आपण वेगात नेलेल्या असं समजूयात आणि घरी बसल्या बसल्या या वारीचा आनंद घेऊयात. हीच खरं आपल्यासाठी आनंदवारी असेल मिलिंद माऊली. आता थेट आपण जाणार आहोत पैठणला. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आज पैठण इथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. सिद्धार्थ, कसा माहोल आहे? मिलिंद, सर्वप्रथम मी आज तुम्हाला प्रथम म्हणेल जय हरी माऊली, कारण आता वारकरी संप्रदायाला, वारकरी प्रांताला वेळ लागलेला आहे जे विठुरायाच्या दर्शनासाठी. संबंध महाराष्ट्रातील ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या ऑलरेडी काही निघालेल्या आहेत, काही निघत आहेत.
आज जे आहे एकनाथ महाराजांची पालखी निघणार आहे आणि पूर्ण तयारी झालेली आहे. कसा माहोल आहे मी तुम्हाला नंतर सांगेल, पण मी दाखवतो. आपण बघतोय मंदिर आहे अत्यंत सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे आणि नाथ महाराजांच्या पादुका या ठिकाणी आहेत. नाथ महाराजांचं हे मंदिर आहे. एकंदरीतच सर्व सकाळच्या ज्या काही विधिवत पारंपरिक पूजा अर्चा असतात त्या झालेल्या आहेत. जवळपास 11:30 या पालखीचं या ठिकाणाहून प्रस्थान होईल आणि जे आहे या ठिकाणी सर्व काही सर्वच लोकांना या ठिकाणी जे आहे मंदिरात येण्यास परवानगी नसली तरी मंदिरामध्ये पालखीचं सुद्धा जे आहे आपण बघू शकतो. पालखी तयार आहे, मस्तपैकी सजवून ठेवण्यात आलेली आहे आणि काही वेळामध्ये जे आहे विधिवत सगळ्या गोष्टींसहित ही पालखी बाहेर निघेल या मंदिरातून आणि विसावास्थळी राहील आणि तिथून तिचं 12:30-1 दरम्यान प्रस्थान होणार आहे. पूर्णपणे तयार आहे पैठण नगरी, तयार आहे सगळ्या गोष्टी तयार आहेत सगळ्या. तुम्ही मिलिंद एक प्रश्न मला विचारला होता की वातावरण कसं आहे. वातावरण सुनसुन आहे, मात्र एकनाथ महाराज किंवा वारकरी संप्रदायातील सगळे संत जे आहेत हे लेकूरवाले संत आपण म्हणतो, मात्र आज त्यांची लेकरं त्यांच्याजवळ येऊ शकत नाहीत. याचं कारणही आहे कोरोनामुळं जे आहे जे काय बंदी घातलेली आहे जे जाण्यास परवानगी नाही. मात्र वारकरी संप्रदायाची प्रमुख शिकवण असेल किंवा ही सहिष्णुता आहे, त्यामुळं आज जे आहे विठ्ठलाची लेकरं किंवा एकनाथ महाराजांचे लेकरं त्यांच्याकडे जाऊ शकत नसले तरी त्यांचे लेकरं समजदार आहेत, सहिष्णू आहेत. त्यांना माहीत आहे की आपल्या देवापाशी आपण का जाऊ शकत नाही, त्यामुळं कुठेही राग किंवा आक्रोश संताप नाही आहे वारकरी संप्रदायामध्ये. त्यामुळंच म्हणतोय ना आपण की वारकरी संप्रदायाची शिकवण आहे शिस्त आणि सहिष्णुता. माझ्यासोबत रघुनाथबुवा महाराज या ठिकाणी आहेत, या पालखीचे मालक म्हणता येईल आपल्याला, एकनाथ महाराजांचे वंशज म्हणता येईल. महाराज निश्चितच मला तर फार वाईट वाटते कारण या ठिकाणी पाय ठेवायला जागा भेटत नाही. आज थोडं मंदिर सुनसुन आहे काय म्हणजे ओढ तर खूप लागलेली पंढरपुरात, वराड, अमरावती, अकोला या जिल्ह्यातून येणाऱ्या दिंड्या ह्या 3-3 दिवस आधी येऊन इथे थांबतात प्रस्थानासाठी. पण आज शासनाने 50 लोकांमध्येच प्रस्थानाला परवानगी दिलेली आहे. आता परिस्थिती तशी आहे, शासनाबरोबर चालणं पण बरोबर आहे, पण शासनाला थोडं सहज शक्य होतं 100 लोकांमध्ये पायीवारी करू देणं. काही अवघड काही असं नसतं, अनेक राजकीय कार्यक्रम चालू इथे आहेत, त्याच्यामध्ये वारकऱ्यांसाठी 100 लोकांना प्रत्येक, आता 10 पालख्यांना जर 100-100 लोकांना दिली असती 10,000 लोकांना झाले असते. आणि वेगवेगळ्या मठात उतरला असतो, वेगवेगळा तो आनंद आम्ही हे केला असता. जो तरी कुठेही उत्साहावर भक्तीवर परिणाम झालेला नाही, म्हणूनच वारकरी संप्रदाय संयमी आहे, सहिष्णू असं म्हणतोय आपण. हो आहे ना, सगळ्या बरोबर चालणारा समाज म्हणजे वारकरी संप्रदायाचा आहे. आंदोलन करण्याची आमची हे नाही आहे की समजून घेण्यासाठी वारकरी संप्रदाय, पण कुठपर्यंत त्यालाही आता 2 वर्ष झालेत पांडुरंगाच्या भेटीविना. म्हणून वारकरी संप्रदाय म्हणतो आजही आम्हाला पायवारीची अजूनही परवानगी द्या, आम्ही ती अजूनही आम्ही ती हे करू 100 लोकांमध्ये, 50 लोकांमध्ये पण करू. पण आता परिस्थितीनुरूप शासन काही परवानगी द्यायला तयार नाही. आम्ही 50 लोकांपेक्षा अजूनही 100 लोकांची प्रस्थानासाठी परवानगी मागत होतो, कारण की मानकरी आमचे भरपूर आहेत, त्यांना इथे कमीत कमी नाथांचं दर्शन, पांडुरंगाचं नाही होत तर नाथांचं तरी दर्शन पालखीचं व्हावं असं प्रत्येक विनयकाराचं, प्रत्येक निंडी प्रमुखांचं. अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली की वारकरी संप्रदायावर आमचा पूर्ण भरोसा आहे, ते ऐकतील सगळ्या गोष्टी, पण बाहेरून येणाऱ्या लोकांचा रेटा जो आहे तो थोडा अवघड होईल, त्यामुळे गर्दी होईल. नाही, तुम्ही 100 लोकांना आम्हाला इथं प्रस्थानाला परवानगी दिली असती तर जिंडे प्रमुखांनी विनय करीत आले असते आज प्रस्थानासाठी. आणि बरोबर जरी परवानगी आम्हाला दिली असती तर आम्ही 100 लोकांमध्ये चाललो असतो. तुम्ही बंदिस्त गाडीमध्ये पादुका नेली असते, तुम्ही जो बंदोबस्त आता लावणार आहात तोच बंदोबस्त 100 लोकांसाठी आम्हाला बरोबर दिला असता तो सफिशियंट होता. आम्ही गावात जाणारच नव्हतो, आम्ही आमचा बाहेर उतरून आमचा प्रवास यात्रा करणार होतो. तरी सगळ्या गोष्टी आहेत त्याच जागेवर आहेत, फक्त लोक नाहीत. कसा आपला आजचा दिनक्रम असणार आहे पालखी प्रस्थान? आज आता 12-12:30 दरम्यान इथून नाथांच्या पादुकांचं प्रस्थान होईल, पारंपरिक भजन होईल. भजन झाल्यानंतर पादुका सिंहासनावरून घेऊन पालखीमध्ये विराजमान होतील, सवाष्णींचं औक्षण होईल. तिथून पालखी प्रस्थान होऊन समाधी मंदिर गाडीकडे जाईल. जाता जाता जो प्रस्थान होत आहे भाविकांसाठी दर्शनासाठी पालखी समाधी मंदिरातून आल्यानंतर थांबते तिथे संध्याकाळी अस्तमानच्या वेळेला. पण ही जातानाच आपण तिथं थांबून समाधी मंदिरात जाऊन 18 दिवस पालखी तिथे थांबणार आहे आणि 19 तारखेला पंढरपूरकडे प्रयाण 20-40 वारकऱ्यांसह 2 बसमधून होणार आहे. महाराज मला एक सांगा की कोरोनामुळे लोक नाही येऊ शकत ही गोष्ट कुठंतरी महत्वाची आहे, काय आपली परंपरा असते
काय परंपरेला आपण मन मारतोय का, काही परंपरेला कच्छात मारून आपण पालखीचं प्रस्थान करतोय का, आहे त्या परंपरा पूर्ण करता? नो, आहे त्या परंपरा तर साजऱ्या करावंच लागणार आहे, सीमित लोकांमध्ये साजऱ्या कराव्या लागत आहेत. पण आज जो शेकडो किलोमीटरहून येणारा जो वारकरी आहे तो आज इथे नाही आहे. आणि स्थानिकमधूनच बाहेरच्यांना जास्त बोलवायचं नाही, जे पारंपरिक जे आमचे प्रतिनिधी आहेत, मानकरी आहेत, तेवढ्यांमध्येच आम्ही आहे प्रस्थान. 50 लोकांमध्ये प्रस्थान म्हणजे त्यात आता झेंडेकरी, विनयकरी, कामगार, चौकदार हे, पण बाकीचे वारकरी जे आहेत मानकरी त्यांना यातमध्ये प्रस्थानमध्ये आजही 50 लोकांमध्ये शक्य नाही. 100 लोक जरी असे आमचे दिंडी प्रमुख 40 दिंड्या आहेत बरोबर, एक मालक आणि एक विनयकरी म्हणलं तर 40 मध्ये 40 जुनी 80 दिंडी प्रमुख घरीचे उभे आहेत, सवशणी आहेत, तुळशीवाले आहेत, झेंडेकरी, विनयकरी हे सगळे म्हणून 100 लोकांमध्ये बळत ऍडजस्ट करण्यात आलेले आहे. शासनाला विनंती होती पण शासनाने परत तो निर्णय अजूनही घेतले नाही की 100 लोकांपर्यंत आम्हाला. माझ्या मते शासन आता निर्णय फिरवणार नाही, सगळ्या गोष्टी काही दिंड्या पालख्या निघालेल्या आहेत. मी प्रश्न हा विचारला होता की सगळ्या विधी होत आहेत का, काही विधी आपल्याला मन मारावं लागतंय? हो नाही, मन मारवले जातं जे विधी ते दररोजचे पारंपरिक आहेत, जे भजन आहे, कीर्तन आहे, हरिपाठ आहे, सकाळचा काकडा आहे, हे जे दररोजचे नित्यक्रम आहेत. रस्त्यात चालणारे जे नित्यक्रम आहेत ते समाधी मंदिरात होणारच आहेत. पहिवारीमध्ये जे भजन सकाळचं पासून चालू असतं, संध्याकाळपर्यंत हरिपाठ, संध्याकाळची समाज आरती, हे जे आहेत हे सगळे हे नियम सीमित लोकांमध्ये बाहेर समाधी मंदिरात करणार आहोत. तर आता मला एक सांगा की आज किती लोकांना तिथं परवानगी आहे, जे विश्रांती ओटा आहे त्या ठिकाणी पादुका जातील, लोक गर्दी करतील, तर तिथेही पाबंदी आहे का, काही लोकांना फ्री आहे? नाही नाही, 50 जे जेवढ्या 50 लोकांना परवानगी दिलेली आहे तेवढ्याच 50 लोकांमध्ये प्रस्थान होणार आहे. आणि त्याच 50 लोकांमध्ये तिथं ओट्या पालखी थांबून पुढे जाणार आहेत. काही स्थानिक जे सत्कार करणारे वगैरे आहेत, नगराध्यक्ष वगैरे, आमदार वगैरे, जे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागतासाठी येऊन द्यावं, बाकीच्या जनतेला त्या ठिकाणी परवानगी नाही आहे. नाथ महाराजांचा फार मोठा वर्ग आहे, चाहता वर्ग आहे, त्यांचा भक्त वर्ग आहे, ते येऊ शकत नाही. आम्ही आमच्या चॅनलच्या थ्रू त्यांना घरी बसल्या बसल्या दर्शन देऊ, त्यांना काय तुम्ही उपदेश द्याल, कारण लोक गर्दी करण्याची शक्यता आहे, त्यांना काय उपदेश? नाही, त्यांनी घरी बसूनच नाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावं, तर मन मारूनही ना, कारण की आता पोलीस प्रशासन येऊ देणार नाही. मग अशाही परिस्थितीत त्यांनी येऊ नये, कोरोनाची परिस्थिती आहे. पण शासनाने थोडस ढिली दिली असती तर स्थानिक लोकांना दर्शन झालं असतं. प्रत्येक सोळा टप्प्याटप्प्यात दर्शन करीत लोक गेले असते. अंतर सॅनिटायझर वगैरे सगळ्या मी व्यवस्था करणार होतो. अंतरावर लोक टप्प्याटप्प्यात लोकांनी दर्शन घेतलं असतं. पण पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि कडोकट बंदोबस्त ठेवून आणि अलाउन्सिंग पण झालेली आहे, कोणी घराच्या बाहेर पडू नये, आपापल्या घरापासून पुष्पवृष्टी करावी, हे शासनाच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात आलेलं आहे. आम्ही पण आवाहन करतो काय त्या ठिकाणी थांबूनच आम्ही तुमची प्रातिनिधिक स्वरूपात वारी करत आहोत, ती तुम्हीच तुमचीच आहे असे समजून आपापल्या घरी थांबावं. निश्चित महाराज ऐकेल, वारकरी संप्रदाय विठ्ठल महाराजांचे भक्त, विठ्ठल माऊलीचे भक्त असतील किंवा एकनाथ महाराजांचे भक्त असतील हे निश्चित ऐकतील, कारण वारकरी संप्रदाय हा शिस्तीचा आहे, संयमी आहे, सहिष्णू आहे. ही शिकवण संतांची आहे, ती शिकवण संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की पालखी तयार झालेली आहे, सगळे मानाचे जेवढे काही लोक आहेत तेही मंदिरात आता जमायला सुरुवात झालेले आहेत. फक्त आता पादुका कधी या पालखीमध्ये येतात आणि पालखीचं प्रस्थान कधी होतं याचा ध्यास काही जे काही वारकरी आहेत त्यांना लागलेला, ज्या 50 वारकऱ्यांना आपण बघतोय, मंदिरही मी तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला कोरोनाच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते पाळून तुम्ही घरीच राहा. मात्र जे आहे एकनाथ महाराजांच्या पादुकांचं जे आहे दर्शन तुम्हाला घरी बसून न्यूज 18 लोकमतवर बघता येईल. निश्चितपणे थोडीशी नाराजी आहे वारकरी संप्रदाय किंवा दिंडीच्या प्रमुखांमध्ये, मात्र ती नाराजी साहजिक आहे, कारण हा सोहळा जो आहे फार मोठ्या संख्येने असला तर त्यामध्ये थोडीशी आणखी मजा येते किंवा भक्तीला उधाण येतं. आता काही प्रमाणित लोकांमध्ये जे आहे या ठिकाणी पालखी घेऊन जाणं किंवा हे थोडंसं निश्चितच नाराजीचं कारण होऊ शकतं. मात्र मी आधी जसं म्हटलं की संयमी आहे, सहिष्णू आहे वारकरी संप्रदाय, आणि आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये हे नियम आवश्यक आहेत, कारण आता कुठं आपण कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर पडतोय, हळूहळू तिसऱ्या लाटेची भीती सुद्धा आपल्या डोक्यावर आहे. त्यामुळे कुठं ना कुठं राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य वाटतोय, मात्र वारकऱ्यांची नाराजी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. मिलिंद पावली, धन्यवाद खूप खूप आणि जय हरी.
यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. ब्रेकच्या नंतर इंद्रायणीच्या काठावरून आपले प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्यासोबत असणार आहेत. छोटासा ब्रेक. तट आपण विस्तीर्ण तट असा बघतोय देहूमध्ये, आणि खरं तर इथे या तटावरती जर आपण बघितलं तर काही वेळेला पाय ठेवायला देखील जागा नसते. म्हणजे आज पाखी प्रस्थानाचा दिवस आहे. पण इथे मिलिंद, जसं आपण ब्रेकपूर्वी तुम्हाला प्रश्न विचारला होता की इंद्रायणीचा हा वाहणारा प्रवाह काय सांगतो, तर पुन्हा एकदा मला सगळ्या आपल्या दर्शकांना, माऊली दर्शकांना सांगायचं आहे की हा वाहणारा प्रवाह जो आहे तो अर्थात थेट आळंदीपर्यंत जातो. हा प्रवाह हेच सांगतोय की हो, यंदा माझे भक्त, माझी लेकरं, माझे बांधव माझ्या स्नानाचा लाभ घेण्यासाठी म्हणून येऊ शकलेले नाही आहेत. मला याची खंत आहे, पण मला हे देखील माहिती आहे की प्रसंग बाका. गेल्या वर्षी हा बाका प्रसंग आपण अनुभवला, आपल्यातली काही लोकं आपण खरं तर गमावली, यंदा देखील ती परिस्थिती आपण अनुभवतोय. त्यामुळे अर्थात वारकरी संप्रदायामध्ये संयम ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, आणि ती कायमच वारकऱ्यांनी पाळलेली आहे. आणि तोच संयम दाखवत यंदा वारकरी स्नानासाठी इथे भलेही उपस्थित होऊ शकलेले नसले, तरी मला काही गोष्टी अशा जाणवतात. जसं मी 2 वर्ष इथे येऊन गेलो मिलिंद, तर इथं बसल्या बसल्या या स्नानाचा लाभ घेतल्यानंतर बहुतांशी वारकरी आपल्या शेतीबद्दलच्या गप्पा करतात. यंदा खरं तर पेरून आलेलो आहे पण पाऊस नाही, किंवा पाऊस पडलेला असेल तर मग घरची मंडळी तिथं शेतात काय काम करत असतील, किंवा मग मी पांडुरंगाच्या भरोश्यावरती निघालेलो आहे, पांडुरंग बघून घेईल, माझ्या शेतीमध्ये निश्चितपणे उगवेल पेरेल, अशी भावना त्यांनी घेतलेली असते. किंवा कुठली तरी माय माऊली असते की जी घरातला काहीतरी तिची काही अडचण असेल, काही प्रसंग असेल, आणि ते मागणं म्हणून मांडण्यासाठी ती निघालेली असते. अशा सगळ्या वेगळ्या भावभावनांची गर्दी जी असते, ते शब्द जे आहेत ते या इंद्रायणीच्या तटावरती खरं तर या वेळेला या क्षणाला आपल्याला अनुभवायला मिळतात. पण भलेही त्या गप्पा, ते स्नान केल्यानंतर गंधाची रंगरंगोटी किंवा आपले रंगीबिरंगी कपडे इथे तटावरती वाळत घालणं हे जरी नसलं, तरी या क्षणाला हा प्रवाह जो आहे हा या सगळ्या भाविकांना, भक्तांना हे सुचवत असावा. निश्चिंत राहा, काही चिंता करू नका, पुन्हा एकदा पुढल्या वर्षी तुम्ही इथे येणार आहात. मी याबद्दल तुम्हाला शाश्वती देतो, कोरोनाला आपण हरवणार आहोत, पण हा वर्ष आपण संयम ठेवायचा आहे, आणि हाच संयम आपल्याला कामी येणार आहे या कोरोनाला हरवण्याच्या संदर्भात. त्यामुळे मनात एक खंत जरी असली तरी या सगळ्या खांतावलेल्या प्रसंगामध्ये इथल्या स्थानिकांमध्ये हे देखील आहे की यंदा भाविक इथे दिसत नाही आहेत. एक काकू आपल्याबरोबर आहे, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काकू, तुम्ही इथल्या स्थानिक आहात, आत्ताच मी बघितलं की तुम्ही आलात इथे आणि इंद्रायणीच्या सगळ्या प्रवाहात छानपैकी उंधळवर पाणी तुम्ही घेतलं आणि आपल्या डोक्यावरती टाकलं, पवित्र होण्यासाठी. काय म्हणजे यंदा गर्दी दिसत नाहीये, तुम्हालाही माहिती आहे, मास्क लावला, मी मास्क लावला, पण ही इंद्रायणी आता जाऊन मिळते पंढरपूरला. मग आम्ही तिला सांगितलं की आम्हाला पांडुरंगाच्या चरणावर जे लागते आळंदी, आळंदी माऊलीच्या चरणावर नाही, आणि डायरेक्ट पंढरपूरला, आमचं मनाने आम्ही पंढरपूरला गेलेलो आहे आता सध्या. आता तुकाराम महाराजांचं किती सोहळा, किती आनंद असतो, पण काय या कोरोनामुळे सगळी लोकांची नुसती मनं नुसती विशिन्न झालेली आहेत. काही म्हणजे काही लोक गेले आहेत, किती तरुण गेले आहेत, किती लोकांना त्रास झालेला आहे भरपूर. हे त्या पांडुरंगाचीच लीला आहे, आम्ही तेच समजतो, कारण त्याच्या जे मनात येईल ते तोच करतो, बाकी कोणाचं नाही. कोरोना बिरोना हे म्हणजे निमित्त केले, कारण खूप अधर्म वाढलेला आहे, लोक नीट वागत नाही आहे, सगळी म्हणजे परिस्थिती बेकट झालेली आहे, त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलेली आहे, म्हणून त्यांनी हा कोरोना आणलेला आहे. आणि दरवर्षी तुम्ही इथे गर्दी बघता, पण यंदा गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. काही लोक तुमच्या घरी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी, तुम्ही स्वतः पायवारी करता? 9 वर्ष पायवारी केलेली, आता तब्येतीमुळे नाही जमत आहे. 9 वर्ष पायवारी केलेली आळंदी ते पंढर. मला मला तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय खरं तर. भेट नाही होतो पांडुरंगाची, तो मायबाप आहे आमचा, त्याच्यावरच आमचं सगळं अवलंबून आहे. आम्ही नाती मानत नाही, काय मानत नाही, कारण देवच हा आमचं सर्वस्व आहे असं आहे. आणि तुकाराम महाराज, माऊली, हेच आमचं सर्वस्व आहे. आम्ही त्याच्याशिवाय बाकी कोणाला मानत नाही. नाती गोती सगळी स्वार्थाची असतात. म्हणजे मी देखील भाऊ झालं खरं माऊली, पण काय सांगणं आहे, म्हणजे आपले सगळे
जे वारकरी येतात त्या क्षणाला खरं घरात बसलेले आहेत, त्यांना त्यांचं जाणं झालेलं नाही, त्यांचंही मन तुमच्यासारखं खंतावलेलं असेल, पण तरी पांडुरंगाच्या चरणी काय मागणं तुम्हाला घालायचं आहे? त्याला हेच मागायचं की सर्व जगाला सुखी कर बाबा, तुझ्याच हातात हे सर्व काय, सर्व हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुख शांती आत्मज्ञान दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखामध्ये राहो, एवढीच त्याच्याकडे मागणं. आणि कोरोनाही हटू दे. कोरोना जाणार, त्याच्या कृपेने जाणार आहे, जाणार आहे त्याच्या कृपेने. माऊली माऊली भाऊक झाल्या, कारण विठ्ठलाच्या भेटीला जाता येत नाही आहे, म्हणजे त्या स्वतः एक माऊली आहेत, एक कुटुंब खरं तर त्या स्वतः सांभाळतात एक गृहिणी म्हणून. त्या कुटुंबाच्या माऊली असताना या अख्ख्या जगाचा जो माऊली आहे, म्हणजे हा पांडुरंग माझी मायबाप ही जी एक भावना आहे, म्हणजे ही नाती फार लवचिक आहे पांडुरंगाबरोबरची, तो माझा सखा आहे, तो माझा आई आहे, तो माझा वडील आहे, या सगळ्या भावनेतनं जर या नात्यांमध्ये भेटीगाठी होतात ना, आपण जातो की नाही कोणाच्या घरी, यंदा ते जाता येत नाही आहे, आणि हीच खंत जी आहे या माऊलीने बोलून दाखवलेली आहे. असा हा इंद्रायणी तट, जिथे वेगवेगळ्या भावभावनांची खरं तर गर्दी असते, आणि आता ही गर्दी जरी नसली तरी अशी एक माऊली भेटून जाते जी खंतावते, खंतही व्यक्त करते, पण तेवढंच ती आत्मविश्वासही दाखवते की हो, या कोरोनाला आपण पराजित करणार आहोत, हा कोरोना आपण घालू. माऊली देखील आहेत, माऊली खरं तर दरवर्षी मला वारीमध्ये कायम भेटत असतात, यंदा येत माऊली तुम्ही मात्र पताका घेऊन निघालेला आहात, तुम्ही जाणार आहात? जाणार, मी जाणार सिद्धाबाद. वर्ष झालं गेल्या वर्षीपासून, अखे वारीच महिन्याची बंद नाही. काय गेल्या वर्षी केली? हो गेल्या वर्षी केली. यावर्षी करता? यावर्षी मी करायची. पण मग कोरोनाची भीती नाही वाटत? बरं, कधीतरी मरायचं एकदा, त्याच्या पहिले काय नाही, आज जरी आलं तरी चालतंय. पण वारी चुकवायची? वारी चुकवायची नाही. ना हो हो. पण मग आता तर 18 तारखेला बसने निघतील, तुम्ही कसे जाणार? मी चालतच जाणार. तुम्ही चालतच जाणार? मध्ये जर पोलिसांनी अडवलं तर? माघारी नाही, काय कुठून बाबा कुणीकडे मला गाव करतात, काय करायची करत मला. कुठले आहे तुम्ही? मी बेंबळ्याचा आहे, माढा तालुक्यातला. काय शेती वगैरे करतो? हो शेती करतो. मग यंदा काय काय लावलं? ऊस आहे. ऊस? ऊस. ऊस आहे. होय. इंद्रायणी ताटात स्नान केलं? हो. तीन दिवस झालं करतो. 3 दिवस होय. आणि जाणार तुम्ही? पायी जाणार. काय त्यात वाटत? बरं, मग यंदा काय पांडुरंगाला सांगणार? पांडुरंगाला काय सांगणार आहे, पाऊस पडू दे, कोरोना जाऊ दे, एवढंच बोलणार आहे. कोरोना तर नाहीच मी तर म्हणतो. हो, भिवून माणसं मरते ती. म्हणजे मला अनुभव आहे, मी वर्ष झालं वारी करतोय, काही काही पाणी दिलं नाही प्यायला, काय काय बरी उशाला घेऊन बसली की बाबा महाराज एवढं खावा मग झोपा बाबा, तसं झोपू नका. पांडुरंग काळजी घेतो अगदी, काय इळात नाही, एक बार चालू दिल्याशिवाय भागच नाही. हो. पण वारी चुकवायची? वारी चुकवायची नाही, बाबा भावना निर्माण झालीच पाहिजे. एखादा अभंग येतो की? सुंदर ते ध्यान उभावी ठेवरी, कर कटेवरी ठेवणी, या तुळशार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, मकर कुंडल तळपती सर्व, कंठे कस्तुर मने विराजित, तुका मने माझे ह्याची सर्व सुख, पायी न श्रीमुख आवडीनी, तुळशार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, कुंडलिकावर दे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकार, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर मंडळी, वारीच्या वाटीवरती काही नेहमीची मंडळी जी भेटतात, आपल्या भावनाही व्यक्त करतात, आपल्यालाही भावूक करून जातात, आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित एक आत्मविश्वास व्यक्त करतात, आणि तो आत्मविश्वास असतो अर्थात की पुढल्या वर्षी आम्ही येणार आहोत, येऊ या इंद्रायणी तटावरती, येऊ स्नानाचा आनंद घेऊ, आणि परत एकदा पांडुरंगापर्यंत पायी वारी करत जाऊ, हरिनामाचा गजर करू. संतांनी सांगितलेलं आहे, आमच्या भेटीला म्हणजे देवाच्या भेटीला जाताय, देव नाचवत घेऊन जा. ही वैष्णवांची पताका जी आहे ती नाचवत घेऊन जा, आणि ती ऊर्जा जी आहे ती यंदाही कायम आहे. ही ऊर्जा आपण सगळ्या वारकऱ्यांनी मनात घरी बसल्या बसल्या कायम ठेवायची, आणि त्या पांडुरंगापर्यंत आपलं म्हणणं पोचवायचं आहे. हीच खऱ्या अर्थाने आपली आनंदवारी असेल, आणि पुन्हा एकदा हा सगळा प्रवाह छानपैकी खळखळणारा. मला असं वाटतं, मी इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकवर जाता जाता मी काहीच बोलणार नाही आहे, या खळाळणाऱ्या प्रवाहाचा आवाज ऐका बस.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटी लागी जीवामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, दरवर्षी आपल्याला भेटतात वारीच्या वाटेवरती बापू भांडे, आणि बापू यंदा पुन्हा एकदा तुकोबांच्या पालखीबरोबर लोककलावंत आहेत, ते जाणार आहेत. बापू पांडुरंग भांडे. हा पांडुरंग भांडे. हा तालुका इंदापूर जिल्हा पुणे. वा 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 वा, आमच्या दर्शकांसाठी काहीतरी होऊन जाऊ द्या गड्या, सांगा त्यांना. ही वारी आहे. या वारीमध्ये 2 वर्ष झाली वारी, लोक कमी केले लॉकडाऊन मुळे. 5-6 लाख लोक असतात वारीला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पंढरपूरला जायला. ते लॉकडाऊन मध्ये जीव पडलेला आहे त्या माणसाचा रोग नष्ट करावा, देवानी पुढे वारी पायवारी चालू करावा, हीच एक विनंती आहे पांडुरंगाला. पांडुरंगाला अनुष्ठान घातलेलं आहे. आणि पांडुरंगाला एकच सांगणं आहे, जगदंबा माता तुळजा भवानी जसा दैत्याचा नाश केला तसा रोगाचा नाश करावा. पांडुरंगाच्या विच